दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बेगमपूर तालुका मोहोळ येथील सोलापूर मंगळवेढा महामार्गावर बेकायदेशीर जमाव जमवून जमावबंदीचा आदेश धुडकावून प्रक्षोभक भाषणे देऊन लोड शेडिंग विरुद्ध रास्ता रोको आंदोलन करून शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करून इजा केली व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शरद विठ्ठल कोळी राहणार अर्धनारी तालुका मोहोळ यांच्यासह 31 जणांची जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर एन पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली. यावेळी हकीकत अशी की शासनामार्फत सन 2013 मध्ये वीज लोड शेडिंग सुरू करण्यात आली होती, त्यामुळे मोहोळ तालुक्यातील अर्धनारी बेगमपूर वाघोली कामती या परिसरात शेतकरी वर्ग शासनाच्या या वीज लोड शेडिंगच्या धोरणाला कंटाळले होते, त्यामुळे यातील शरद विठ्ठल कोळे यांनी त्यांच्या धाडस सामाजिक संघटनेमार्फत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासह महावितरण कार्यालय बेगमपूर व कामती पोलीस ठाणे येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी शासनाच्या वीज लोड शेडिंगच्या धोरणाविरुद्ध रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने पोलिसांमार्फत शरद कोळीसह इतरांना जमावबंदी आदेशांतर्गत नोटीस देण्यात आली होती. तरी देखील दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मंगळवेढा सोलापूर महामार्गावर बेगमपूर येथे शरद विठ्ठल कोळी समाधान मधुकर माने मुबीन युनुस चौधरी जयेश राजाराम सरवळे शिवाजी बब्रुवान पाटील सचिन सरदार हरणे बंडू अण्णा वाघमारे पांडुरंग विठ्ठल कोळी संभाजी विठ्ठल कोळी सचिन मारुती बळवंतराव श्रीकांत भीमराव बळवंतराव दादासाहेब भिकाजी वाघमारे वसीम अलिशेर बागवान तानाजी अंबादास माने केशव रामचंद्र काकडे सागर चंद्रकांत महाडिक सागर दत्तात्रय कराळे राजू उत्तम गवळी मच्छिंद्र भोई सुभाष शिवाजी यादव सहदेव भाऊ यादव अवधूत राजाराम नक्ते शकील अन्सर शेख नारायण राहुल नारायण अल्दर कुमार शिवाजी शिंदे अजित संजय वाघमारे विक्रम सहदेव कांबळे किसन विठ्ठल बळवंतराव दिगंबर गंगाधर माने बाळू बापू गवळी ब्रह्मा रणजित मोरे आणि सत्यवान कृष्णा रिते यांनी बेकायदेशीर जमाव जमवून रास्ता रोको आंदोलन केले, त्यामध्ये शरद कोळी व बाळू गवळी यांनी प्रक्षोभक भाषणे केली, त्यामुळे आंदोलनास हिंसक वळण लागले आणि आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्या दगडफेकीत सहायक पोलीस निरीक्षक ननवरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी व महावितरणचे अधिकारीही जखमी झाले, त्यामुळे शासकीय अधिकारी हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सर्वांविरुद्ध कामती पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक वसंत ननवरे यांनी केला व दोषारोप पत्र न्यायालयात पाठवलं. दरम्यान सदरील खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबळे यांनी आपल्या युक्तिवादात आंदोलनकर्त्यांचा शासकीय कामात अडथळा आणण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे व आरोपींना घटनास्थळावरून अटक केलेली नसल्याने तेच आंदोलनकर्ते होते असे म्हणता येणार नसल्याचे सांगून सदरचे गैरकृत्य केल्याचा कोणताही सबळ पुरावा सरकार पक्षाने साबित केला नसल्याचे मुद्दे मांडून साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या व त्या पृष्ठार्थ न्यायनिवाडेत सादर केले. ते ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी तर आरोपी शरद विठ्ठल कोळी यांच्यासह इतर 30 आरोपींतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबळे ऍडव्होकेट राजकुमार म्हात्रे ऍडव्होकेट सारंग काकडे यांनी तर आरोपी बाळू गवळी यांच्यातर्फे ऍडव्होकेट एम ए इनामदार यांनी काम पाहिले.